नमस्कार मित्रांनो स्वागत जा जा आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यामध्ये कुठल्या परीक्षा होणार आहेत तसेच बघा महाराष्ट्र शासनातील वेगवेगळे उप विभागातील जे आहेत नव्याने येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या कुठल्या ही सर्व माहिती बघा आपण या व्हिडिओमध्ये इथे घेणार आहोत तसेच बघा ज्या परीक्षा बाकी आहेत तर त्यांच्या वेळापत्रकासंदर्भातसुद्धा आपण माहिती घेणार आहोत बघा काही परीक्षांचे ज्या वेळापत्रकसुद्धा इथे आलेले आहे आणि त्याचं हॉलटिकीट संदर्भातसुद्धा माहिती आपण इथे घेणार आहोत तर पहा वेळ वायना घाला होता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ परंतु त्याआधी बघा तुम्ही जर आतापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या कारण आपण आपल्या टेलिग्राम सेवा सरळसेवा संदर्भात महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या तिथे देत असतो तर पहा मित्रांनो तुम्ही सर्वात आधी ते बघू शकता की मार्च महिन्यामध्ये आपल्याला जे मेगा भरती बघायला मिळणार आहे ते पोलीस खात्यामध्ये ते बघायला मिळणार आहे तब्बल सतरा हजार पदांसाठी बघा जाहिरात आपल्याला मार्चमध्ये ते बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच जी आहे मार्चमध्ये बघा येथे ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांची जे परीक्षा बाकी आहेत ते सुद्धा आपल्याला इथे आचारसंहितापूर्वी जे आहे त्याचा वेळापत्रक जे आहे ते बघायला इथे मिळणार आहे आणि बघा नगर मध्ये जे गट क व गट संवर्गामध्ये भरती संदर्भात बघा जाहिरात तेथे एक जी आर आला होता मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये बघा आणि त्याची जी प्रक्रिया आहे ते जानेवारी दोन हजार तेवीसपासून जे आहे सुरू आहे मित्रांनो परंतु आतापर्यंत यावरती जी आहे कुठली अपडेट बघा इथे दिलेली नाही आहे परंतु आचारसंहितेपूर्वी जे आहे आपल्याला याची जाहिरात जी आहे बघायला मिळणार आहे नगरपरिषद भरतीची आणि त्यानंतर बघा मुंबई महानगरपालिका लिपिक तीन हजार शंभर पदांसाठीची जाहिरात तर बघा मित्रांनो यासंदर्भात अपडेट आहे हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो हे जे मुंबई महापालिकेचा लिपिक संदर्भात जी परीक्षा आहे त्याचा कंत्राट आय बी पी एस कंपी कंपनीला इथे देण्यात आलेला आहे मित्रांनो आणि लवकरच जे आहे आपल्याला तीन हजार शंभर या एवढ्या पदांसाठी लिपिक पदांसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आहे जाहिरात इथे बघायला इथे मिळणार आहे आणि परीक्षा टी सी एस कंपनी इथे घेणार आहे त्यामुळे टी सी एस पॅटर्ननुसार ते एक्झाम इथे होणार आहे आणि बघा लेखा व कोशागार विभागामध्ये सुद्धा आठशे पदांसाठी ही भरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो मार्च महिन्यामध्ये आचारसंहितेपूर्वी आणि त्यानंतर बघा गुप्त वार्ता विभागामध्ये चारशे ते पाचशे पदांसाठी भरती ते होणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असणार की जानेवारी आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जे आहे एक जी आर आला होता मित्रांनो आणि त्यामध्ये जे गुप्त वार्ता विभागासंदर्भात तो जी आर होता आणि त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलासा बघा आराखडा होता मित्रांनो त्यामध्ये गुप्तवार्ता विभागाचा आणि त्यानंतर बघा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चौ चमध्ये जे आहे आपल्याला चौसष्ट पदे पदांसाठी इथे जे आहे ते परीक्षा आहे ते होणार आहे मित्रांनो आणि ती है मार्च बगा यु... 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 है जी आहे मार्चमध्येच इथे होणार आहे आणि त्यानंतर बघा आता येऊ येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे जे आहे वेळापत्रक तर संदर्भात जी माहिती आहे मित्रांनो तर बघा इथे जे अन्य नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामध्ये बघा अर्ज निघाले होते मित्रांनो आणि ते भरती जी निघाली होती त्यामध्ये जे आहे आपल्याला येथे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला जे आहे एकूण बघा तीन दिवस येथे परीक्षा बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि परीक्षा जी आहे आय बी पी एस इथे घेणार आहे परीक्षा इथे आय बी पी एस इथे घेणार आहे पुरवठा निरीक्षकाची हे भरती बघा तीनशे पंचेचाळीस जागांसाठी हे भरती होती मित्रांनो आणि याची हॉल हॉलटिकीट आहे तुम्हाला सात आधी जे आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर बघा पुरवठा निरीक्षकाचे जे आहे इथे वेळापत्रकसुद्धा इथे जाहीर झालेलं आहे परीक्षेचं त्यानंतर बघा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड जे आहे आपल्याला याची एक्झाम बघा मार्च महिन्यामध्ये इथे बघायला मिळणार आहे आचारसंहितेपूर्वी तर पहा तुम्ही ते बघू शकता मित्रांनो जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड आहे यासाठी जे आहे एकोणतीस डिसेंबर ते एकवीस जानेवारीच्या दरम्यान जे आहे अर्ज करायला आहे ते सुरू होते मित्रांनो पर आणि त्यानंतर आ, बगाए बगाए आ, ओ, जे आहे आता आपल्याला इथे मार्चमध्ये जे आहे याची एक्झाम बघा इथे बघायला इथे मिळत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाची तर पहा मित्रांनो एकंदरीत आपण सर्व जे माहिती आहे मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या परीक्षा व नवीन होणाऱ्या जे येणाऱ्या जे जाहिराती आहे संदर्भात बघा ते माहिती इथे घेतलेली आहे तर बघा व्हिडिओ थांबूया आपण येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ थांबूया ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये लवकर धन्यवाद